आपणा सर्वांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आत्तापर्यंत आपण शिकलो की घनाकृतींचे अन्य एका घनाकृती किंवा काही घनाकृतींमध्ये रूपांतरण केल्यानंतर बनवलेल्या घनाकृतींचे एकूण घनफळ पहिल्या घनाकृतीच्या घनफळा इतकेच असते. आज आपण ह्याच्यावर आधारित काही मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत. श्याम एका लोखंडाच्या कारखान्यात काम करतो, जिथे वेगवेगळ्या आकाराच्या लोखंडी वस्तू या बनवल्या जातात. एक दिवस श्याम 8 सेंटीमीटरच्या त्रिज्येचा लोखंडी गोळा वितळवून 8 सेंटीमीटर उंचीच्या 4 सेंटीमीटर त्रिज्येच्या आकाराचे काही शंकू बनवू इच्छित आहे. श्यामने बनवलेल्या शंकूंची संख्या किती असेल हे शोधा. स्वतः प्रयत्न करण्यासाठी व्हिडिओ लांबमध्येच थांबवा आणि नंतर आपल्या उत्तराशी जुळवून पहा. या प्रश्नावरून आपण गोळ्याच्या त्रिज्येला आर आणि तयार झालेल्या नवीन शंकूच्या त्रिज्येला आर असे नाव देऊ आणि उंची एच अशी आहे. तर आता आपण श्यामने बनवलेल्या शंकूची संख्या ही किती असेल हे तुम्ही सगळेजण सांगू शकता का? आपण मागच्या व्हिडिओमध्ये शिकलो की जर एक घनाकृती असल्यास त्याला समान आकाराच्या लहान घनाकृतीमध्ये रूपांतरित केलं गेलं तर अशा प्रकारे लहान घनाकृतीचे घनफळ आणि लहान घनाकृतींची एकूण संख्या यांचा गुणाकार मोठ्या घनाकृतीच्या घनफळा इतका असतो. इथे आपल्याकडे मोठा घनाकृती गोळा आणि लहान घनाकृती शंकू आहेत. तर आपण हे विधान अशा प्रकारे देखील लिहू शकतो. आम्हाला माहीत आहे की गोळा आणि शंकूचे घनफळ या सूत्रांद्वारे निश्चित केले जाऊ शकते. सर्व स्थापित केल्यानंतर आपल्याला आपल्याला 16 उत्तर मिळते. म्हणून श्याम अशा प्रकारे 16 शंकू बनवितो. चला आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. चिकण मातीच्या सहाय्याने बनवलेल्या या घनाकृतीपासून संजनाने 7 सेंटीमीटर त्रिज्येची ही एक घनाकृती बनवलेली आहे. तुम्ही या घनाकृतीची उंची सांगू शकता का? समजा संजनाने बनवलेल्या या नवीन घनाकृतीची एकूण उंची एच अशी आहे. चित्रात आपण पाहू शकतो की नवीन घनाकृती अर्धगोल आणि वृत्तचित्तीपासून बनवलेली आहे. चित्रापासून आपण हे देखील पाहू शकतो की दोन घनाकृतींची त्रिज्या समान म्हणजेच 7 सेंटीमीटर आहे आणि अर्धगोलासाठी त्यांची त्रिज्या हीच त्यांची उंची असणार आहे. तर आता वृत्तचित्तीची उंची किती असेल? घनाकृतींची एकूण उंची एच अशी आहे आणि अर्धगोलाची उंची 7 सेंटीमीटर अशी दिलेली आहे. म्हणून वृत्तचित्तीची उंची एच वजा 7 अशी असेल. आता काय करायचे हे तुम्ही सांगू शकता का मित्रांनो? आम्हाला माहीत आहे की एका घनाकृतीला दुसऱ्या घनाकृतीमध्ये रूपांतरित केल्यानंतर दोन्ही घनाकृतींचे घनफळ समान असेल. आता इथे घनाकृतींचे घनफळ अर्धगोल आणि वृत्तचित्तीच्या घनफळाच्या समान असेल. सर्व मूल्ये स्थापित करून सोडवल्यानंतर आपल्याला H10.98 असे उत्तर मिळते. तर नवीन घनाकृतींची एकूण उंची 10.98 सेंटीमीटर इतकी असेल. आज आपण घनाकृतींच्या रूपांतरणांची काही उदाहरणे पाहिली. पुढील व्हिडिओमध्ये आपण अजून काही अशीच मनोरंजक उदाहरणे पाहणार आहोत.